दिल्ली एयरपोर्ट वर एक मोठी दुर्घटना टळलेली आहे, अत्यंत मोठी दुर्घटना घडली असती पण सुदैवाने ती टळलेली आहे। दिल्लीत एयरपोर्ट वर इंडिगो प्लेनच्या खाली एक कार आली होती, पार्किंग एरिया मध्ये हे विमान उभं होतं, इंडिगो प्लेनच्या खाली ही कार आली होती, पार्किंग एरियात हे विमान उभं होतं, त्याच वेळेला या विमानाच्या खाली ही कार आली होती। तिथली ही एक्सक्लुसिव्ह दृश्य जी 24 तासवर टर्मिनल T2 वर ही मोठी दुर्घटना घडली असती, इंडिगोच्या विमानाखाली ही कार आली होती, पार्किंग एरियात हे विमान उभं होतं। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। राम, नेमकी ही कार इथे विमानाखाली आली कशी? बिलकुल, खर तर विमानाचा जो पुढचा भाग असतो त्याला नोज एरिया म्हणतात, म्हणजे की जे समोरचा चेहऱ्याकडला नाकाकडला भाग जो असतो, आणि तिथेच नेमकी ही कार त्याच्या चाकाखाली आल्याचं आपल्याला दिसून येते। आणि ही कार नेमकी कसं काय अचानक आली, का ड्रायव्हरला कुठे जायचं होतं का, कारण विमान जे होतं आपल्याला व्हिज्युअल मध्ये पूर्णपणे दिसतं, व्हिडिओ मध्ये दिसून येतं की विमान हे एका जागी थांबलेलं आहे, आणि तेवढंच नव्हे तर प्रवाशांना चढण्यासाठी उतरण्यासाठी सुद्धा विमानाला एक वेगळ्या प्रकारचा जॅक लावल्याचं दिसून येतं की दिल्ली ते पटना असं हे विमान होतं इंडिगोचं, जे T2 वर आहे, जे डोमेस्टिक आहे, आणि तिथे ही अचानक ही गाडी घुसलेली आहे। ही गाडी जी आहे ती पिवळ्या प्लेटची दिसून येते, आणि त्याचबरोबर कंपनी जी आहे ती डिझायर अशा प्रकारची गाडी, सडन कॅटेगरी मधली गाडी दिसून येते, आणि अचानक ही गाडी आतमध्ये घुसलेली आहे। या संदर्भामध्ये आता चौकशी जी आहे ती सुरू आहे, चौकशीचे आदेश दिलेले आहेत की नेमकं ही सर्व्हिस जे करतात त्यांची ही गाडी होती, मेंटेनन्स जे करतात त्यांची ही गाडी होती का की अन्य कोणाची आहे, आणि अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या विमानतळावर खूप रिअरली घडत असतात। ही अचानक गोष्ट घडल्यामुळे आता सुरक्षेचा एक प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। ठीक, धन्यवाद राम या संपूर्ण माहितीसाठी। लाल मातीतली कुस्ती म्हणजे